जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरातील मुख्य अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करायची वेळ आली, त्यामुळे काही जणांनी स्मशानभूमीत जमिनीवर तर अनेकांनी बाहेर रस्त्यावरच अंत्यविधी उरकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। स्मशानभूमीतील दाहिनीही अतिरिक्त वापरामुळे बंद पडल्यानं या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली होती। कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नाशिकच्या मुख्य अमरधाममध्ये आणले जात होते। महापालिकेने या घटनेची दखल घेऊन सहाय्य विभागातील अमरधाममध्येच मृतदेहाचे दहन करायचे आदेश दिल्यामुळे परिस्थिती सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते। याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र बागुल व सामाजिक कार्यकर्ते कैलास देशमुख यांनी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे सारे घडते आहे, अद्याप येथे स्वच्छता साफसफाई नाही असे सांगितले। काटेकोरपणे तिथे काळजी घ्यायला पाहिजे की सक्षम अधिकाऱ्याचं इथे लक्ष नाही असंच या पद्धतीने दिसून येतं। अतिशय घाण कैरकचरा, लाईटचा अभाव, कमी जास्त लाईट, स्वच्छता नाही, साफसफाई नाही, आणि त्यामुळे अतिशय माणसाचं मरण आज जिवंत अतिशय अवघड झालेलं आहे, अवघड परिस्थितीमध्ये आहे, आणि मरणसुद्धा त्या मरण यातनेतच आज अमरधाममध्ये आज लोकांना घेऊन यावं लागतंय। ही अतिशय वाईट आणि दुर्दैवी बाब आहे। खरं तर प्रशासनाने एवढ्या मोठ्या याच्यामध्ये हे जर सर्व मक्तेदारांच्या भरोशावर सोडून दिलेलं आहे, लाकडाचा मक्तेदार आणि नंतर साफसफाईचाही मक्तेदार, मग ना महानगरपालिका त्यांच्या भरोशावर जर चालणार असेल तर त्यांच्या मक्तेदारांवर जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं नियंत्रण नसेल तर ही अशीच फरफड नागरिकांची मरणानंतर सुद्धा होईल यात काही कोणची तरी मात्र शंका नाही। आणि म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने इथे जातीनं लक्ष घेऊन इथे ज्या ज्या काही त्रुटी आहे त्या सर्व भरून काढल्या पाहिजेल आणि वेळेवर त्यांना न्याय दिला पाहिजेल। माणूस एकदम रंजला गांधलेला असतो, ज्याच्या घरामध्ये मयत झालेली असते तो अतिशय अडचणीच्या याच्यात इथे येत असतो आणि त्याला या अनेक प्रश्नांना इथे सामोरं जावं लागतं। की नगरपालिकेने सगळं हे ठेकेदाराच्या पुरावर टाकून दिलेलं आहे, त्यांनी कसं नाच करायचं त्यांनी तसं करायचं, जनतेला सुखसुद्धा भेटतात नाही भेटत ते भेटत। तिसरा मुद्दा अजून एक आहे की इथं जे बेड मधून जी राख जे बाहेर पडते पाण्याच्या प्रेशरने ती संबंध घाटावर उतरते, याचे संजय घुगे, पाटोळे, नाईक यांना वेळोवेळी याचे व्हिडिओ फोटो आणि हे दिलेलं आहे। दर 15 दिवसाला दर एका महिन्याला पूर्ण घाटावरती राख पडते, त्याचं कोटेशन साधारणतः 30-40 लाखाचं आहे की तिथं कोणत्या व्यासाच्या पाईप टाकायचं आहे, याच्यावरती 10 वेळा चर्चा झालेली आहे पण चर्चा शून्य, कारण यांची काम करायची इथं नीतिमत्ता चांगली नाहीये। कोरोनाच्या विस्फोटामुळे अमरधाममध्ये मृतदेह मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यानं ही परिस्थिती ओढल्याचं प्रशासनाचे म्हणणे आहे। आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितले जात आहे। एनसीएनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।